नमस्कार मी सचिन बनसोडे मायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक विशेष कार्यक्रम घेऊन मी आपल्यापर्यंत आलो आहे शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा मुली असतील हे आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहेत आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राहता तालुक्यासारख्या ग्रामीण भागात बघायला मिळते राहता शहरानजीक राहणारी आहे जी मुलगी भाविका किरण टिळेकर तर ही विद्यार्थिनी आहे इने जे आहे ते मिस पुणे प्राईड दोन हजार एकवीस हे जे सिपा एंटरटेनमेंट यांच्या वतीने जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हे ब्युटी कॉम्पिटिशन होतं आणि या स्पर्धेत तिने फर्स्ट रनरअप म्हणजे दुसरा क्रमांक तिने पटकावला आहे आणि आज आपल्या संघ बोलण्यासाठी स्वतः भाविका जी आहे ती या ठिकाणी आहे तर आपण आता तिच्याशी चर्चा करूयात भाविका तुझं स्वागत आहे माय न्यूजमध्ये खरं तर मला सांग की हा हा सगळा आपला ग्रामीण भाग आहे आणि मग या ग्रामीण भागातून तू थेट पुण्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि हे फॅशनचं क्षेत्र जर बघितलं ब्युटी कॉम्पिटिशन बघितल्या तर मुख्यत्वे जे आहेत तर हे शहरांमध्ये हो। जास्त याची क्रेज असते मात्र हो तू ग्रामीण भागातून या क्षेत्राकडे कसे वळलीस खरं तर मला फॅशनमध्ये आधीपासूनच इंटरेस्ट होता म्हणजे बारावीनंतर मला फॅशन डिझायनिंग करायची होती बट काही कारणास्तव मी आ, इंटेरियर डिझायनिंग निवड निवडलं आणि इंटेरियरमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं कम्प्लीट झालं तर आता इंटेरियरमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर मी आता माझ्या स्वप्नांकडे आले आहे जे माझं अपूर्ण राहिलं होतं फॅशनबद्दल तर मग मी आता शोध मग मी फॅशन इंडस्ट्रीकडे आली आहे मग तुला या ग्रामीण भागातून नेमकं त्या त्या इंडस्ट्रीकडे जाण्यासाठी नेमका कसा तुला अट्रॅक्ट मिळाला कुणी कुणी तुला मदत केली कुणी मार्गदर्शन केलं नेमकं खरं तसं बघायला गेलं तर मला मार्गदर्शन हे कुणाचं मिळालं नाही ऑनेस्टली टू से बिकॉज एक फरक पडतो जेव्हा एखादी ग्रामीण भागातली मुलगी असती तर तिला कोणी गायडन्स करायला शक्यतो ग्रामीण भागातून तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये जास्त कोणी जात नाही तर मला खूप म्हणजे डिफिकल्टीज आल्या कॉन्टॅक्ट्स मिळवण्यासाठी की मी कुणाला कॉन्टॅक्ट करू किंवा कुणाचं गायडन्स घेऊ तर जास्त करून मला कुणाचं गायडन्स मिळालं नाही मी असेच स्वतःनी मी शोधलं आणि सगळ्यात पहिली मी फॉर मिस इंडिया ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता ती स्पर्धा जयपूरला होणार होती बट काही कारणास्तव मी तिथे नाही गेले तर मग त्याच्यानंतर मी मिस पुणे प्राईड करे वर आली अच्छा मग तुला पुणे स्प्राईडमध्ये पुण्यापर्यंत जाण्यामध्ये म्हणजे पुण्यात तू ज्यावेळेस गेली तिथे नेमकं मग तू कसं स्वतःला सगळं ॲडजस्ट करून घेतलं काय काय तुला तिथे समस्या आल्या नेमक्या समस्या तिथे गेल्यावर नाही आल्या बट जेव्हा मी शोधात होते की मी कुठे जायला हवं किंवा डिफिकल्टी सगळ्यात जास्त मला गायडन्सच्या वेळी आली मला कोणी गाईड करायला नव्हतं की तू इकडेच जा किंवा तिकडेच जा पण मला ऑलरेडी मिस इंडियाचा एक्सपिरियन्स होता तर त्या एक्सपिरियन्सने त्या mm -hmm. त्या एक गाएड मी त्यातून mm खूप काही शिकले -hmm. आणि त्यातून मग मला एक राईट गायडन्स मिळालं ज आणि गायडन्स हे मला माझ्या फ्रेंड थ्रू गेले मी अश्विनी डोळ झाके तिचं नाव तिची मैत्रीण अपूर्वा खरे ती पण मिस इंडिया प्राईड आहे टू थाउजंड ट्वेंटी वनची तर तिने मला रेफरन्स दिला मिस पुणे प्राईडबद्दलचा तर आय थँक हर जस्ट बिकॉज ऑफ हर आय गॉन आय वेंट दॅट निश्चित बघितलं तर पुणे पुण्यासारखे शहर असतील की मुंबईसारखे शहर असतील इथलं जे लाईफस्टाईल आहे इथलं जे जीवनमान आहे तिथल्या मुलींचं असतील हे देखील थोडंसं आपल्या ग्रामीण भागापेक्षा निश्चित वेगळं मग तुला नेमकी हा काय बदल अनुभवायला मिळाला ग्रामीण भागातल्या मुली आणि शहरी भागातल्या मुली हो तसं बघायला गेलं तर भरपूर डिफरन्स असतो एक ग्रामीण भागातल्या मुलीमध्ये आणि एक सिटीमधल्या मुलीमध्ये जेव्हा शहराकडे आपण वळतो तर तिथल्या मुलींना ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात किंवा कुणी ना कुणी त्यांना कॉन्टॅक्ट्स इझिली भेटून जातात तसं ग्रामीण भागातल्या मुलींकडे मी जसं की आधीच बोलले की मला कॉन्टॅक्ट्स मिळवायला खूप डिफिकल्टी पडली मला कोणी भेटत नव्हतं की राईट गायडन्स द्यायला तर आणि लाईफस्टाईलमध्ये जर बोललं ला गेलं तर खूप छोट्या छोट्या मधनं एक म्हणजे वेगळी लाईफस्टाईल असते मग ते कपडे असो किंवा वागणूक असो किंवा इंग्लिश बोलणं असो <laughs> सिटीमधल्या मुलींना म्हणजे सवय असते जास्त इंग्लिशमध्ये बोलण्याची आणि <laughs> ह्या ब्युटी पेजंट्समध्ये लँग्वेजला खूप महत्त्व आहे तर मी लँग्वेजही माझी सुधा सुधरावली आणि परत लाईफस्टाईलमध्ये अजून बोलायला गेलं तर ड्रेसिंग सेन्स पण आला mm -hmm. एक स्टायलिंगची तुम्हाला नॉलेज हवं हवं की तुम्ही ड्रेस कस स्वतःला कसं ग्रूम करू शकता किंवा स्वतःला कसं स्टाईल करू शकता किंवा फॅशन तुम्ही कशाप्रकारे हँडल करू शकता इट्स ऑल अबाउट द कम्फर्ट झोन तर मला त्यातूनही त्या अनकम्फर्ट झोनमधनं मला स्वतःला एक कम्फर्ट करावं लागलं जसं की आ, ड्रेसिंग मध्येच बोलायला गेलं तर ग्रामीण भागातल्या मुली शॉर्ट्स वगैरे किंवा असं नाही चालत हॉनेस्टली बोलायला गेलं तेच खर तर विचारायचं होतं की आपण एक पारंपरिक पद्धतीतून जेव्हा शहरामध्ये जातो मग त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये देखील शहरी भागातल्या मुली होते तर मग त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करताना म्हणजे तुझी काय मनस्थिती त्यावेळेस होती नाही ॲडजस्टमेंट म्हणजे जेव्हा आपण एखादा शो किंवा मोठ्या इव्हेंटमध्ये जातो आ, तर तिथे ते आपण आपोआप ॲडजस्ट होऊन जातो म्हणजे तिथले जी लोकं असतात ती एक आ, सेफ साईड असते म्हणजे आपण स्पर्धेला गेल्यामुळे गे तुझा तो कॉम्पिटिशन कौम, अपोल हो जिंकायची आहे स्पर्धेत तर मग अशा कॉम्पिटिशन मध्ये लोकांचा म्हणजे सिटीतल्या लोकांचा दृष्टिकोन एक वेगळा असतो जरी तुम्ही अनकम्फर्टेबल क्लोज वेअर केले किंवा काय तर एक सिटीतल्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो आणि गावाकडच्या लोकांचा एक पर्स्पेक्टिव्ह तो वेगळा असतो सो त्यात काही वाईट नाही बट इट जस्ट द व्हॉट मॅटर इज युअर पर्स्पेक्टिव्ह अच्छा मग त्यालाच त्यालाच अनुषंगवान मला प्रश्न पुढचा विचारायचा आहे की मग ज्या ग्रामीण भागातल्या मुले आहेत ज्यांना तर अशा आवड आहे अशी छंद आहेत मग त्यांनी या क्षेत्राकडे कसं गेलं पाहिजे त्यांना नेमकं कसं आता ग्रामीण भागामध्ये मार्गदर्शन त्यांना मिळू शकते ओके okay, uh, तर सगळ्यात पहिली मी हेच बोलेल की uh, जसं की एक गाव ग्रामीण भागातील असल्यामुळे थोडासा पर्स्पेक्टिवमध्ये फरक पडतो की अरे फॅशन इंडस्ट्री आहे कसं असेल कसं नाही तर मी हेच सांगू इच्छिते की कोणतीच फील्ड ही वाईट नसते आ, ती माझा जिथे अनुभव आला तर तो खूप सेफ होता तिथला आणि असं काहीच नव्हतं की जसे ग्रामीण भागातील लोक विचार करतात किंवा त्यांची जी फॅशनबद्दल एक मेंटॅलिटी असते <laughs> तर ती मात्र बदलायला हवी तिथे खूप सगळं काही सेफ होतं अँड एव्हरीथिंग वेंट सो स्मूथली आ, मला आठवतंय की काही दिवसांपूर्वी तुझ्या तुझी जी ड्रॉइंग आहे ती चित्र आम्ही बघितली सगळी तुला तुझा सत्कार देखील राहतो शहरामध्ये झाला होता मग अचानक ड्रॉईंग आणि हे ब्युटी कॉम्पिटिशन हे मला काय कॉम्बिनेशन करायला नेमकं काय खरं तर मला सगळ्या क्षेत्रांमध्ये आवड आहे जसं की मी बोलले आधी मला फॅशनच करायचं होतं तर मी माझं एज्युकेशन कम्प्लीट करून मी आता माझे ड्रीम्स कम्प्लीट करते आणि खरं तर मला ड्रॉइंगचा आधी टू बी हॉनेस्ट एसही येत नव्हता किंवा स्केचिंगचा एसही येत नव्हता ड्रॉइंगचा डी येत नव्हता पण मी असंच एक एक्झिबिशनमध्ये पार्ट घेतला होता आणि तिथे मी एक ड्रॉ स्केच केलं आणि त्यातून मला तो एक कॉन्फिडन्स निर्माण झाला मला कॉम्प्लिमेंट्स आल्या खूप लोकांचे की छान केलं आहे फ पहिल्या स्केचच्या मानाने खूप छान केलं आहे तर त्यातून एक कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि तिथून खरी दोन हजार अठरापासून माझी जर्नी सुरू झाली ड्रॉईंगमध्ये स्केचिंगमध्ये अच्छा आणि आज मी एक आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते अरे भावी आ, आर्टिस्ट। आता खर तर ग्रामीण भागात जे आहे ते म्हणजे शिक्षित लोकांना सुद्धा माहीत नसते नेमकं फॅशन आणि ब्युटी कॉम्पिटिशन याच्यात नेमकं काय फरक आहे तर तू काय सांगशील नेमकं काय ओके म्हणजे फॅशन शो मध्ये Uh, कुणीही रँडम लेडी किंवा रँडम मुलगी ही रॅम्प वॉक करू शकते किंवा कुणीही सहभाग घेऊ शकतं त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रोसेस नसतात तुम्हाला फक्त डिझायनर ड्रेसेस जे असतात ते घालून रॅम्प करायचा असतो आणि ब्युटी पेजंट्स जेव्हा आपण म्हणतो तर ब्युटी पेजंट म्हणजे तिथे ऑल ओव्हर पर्सनॅलिटी तुमची बघितली जाते मग फ्रॉम हेअर टू टो तुमचे सगळं वागणूक बघितली जाते तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे तो बघितला जातो मग ह्या सगळ्या प्रोसेस थ्रू मला जावं लागलं तुम्ही किती पोलाईट आहात ते बघितलं जातं <laughs> जेव्हा एखादी कंटेस्टंट विन होते जेव्हा तिला क्राऊन घातला जातो तर ती किती डाउन टू अर्थ आहे ते बघितलं <laughs> जातं तर इट्स ऑल अबाऊट ब्युटी पेजंट्स आर ऑल अबाउट हाऊ गुड ह्युमन यू आर दॅट्स इट तू जेव्हा ही कॉम्पिटिशनमध्ये गेली मग तिथं नेमकं काय प्रक्रिया सगळी होत असते म्हणजे याच्यात काय काय पार्ट असतात कॉम्पिटिशन ओके तर ब्युटी पेजंट्समध्ये सगळ्यात आधी तुम्हाला ट्रेनिंग सेशन्स दिले जातात म्हणजे ज्या ज्या इट मॅटर्स की आपण कोणत्या पेजंटमध्ये जातो आहे मग काही ट्रेनिंग सेशन्स हे चार दिवसांचे पण असतात तर काही ट्रेनिंग सेशन्स हे दोन दिवसांचे पण असतात तर मिस पुणे प्राईड ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये हे ट्रेनिंग सेशन्स आमच्या आधी दोन दिवस झाले म्हणजे नऊ आणि दहा तारखेला तर त्या ट्रेनिंग सेशन्समध्ये सगळ्यात पहिली तुम्हाला रॅम्पची कोरिओग्राफी शिकवली जाते की तुम्हाला स्टेजवर कसा क करायचा आहे आणि रॅम्पमध्ये पण भरपूर म्हणजे टेक्निक्स असतात आपल्याला जसं वाटतं इझी की अरे हां फक्त मॉडल्स चालत आहेत तर तसं नसतं त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निक्स असतात की तुम्हाला फर्स्ट लेग कोणता पुढे घ्यायचा किंवा जे ड्रेस असतात ते खूप जास्त हेवी असतात तर ते तुम्ही ड्रेस कसे हँडल केले पाहिजे कारण तिथे पडलं पण तर नाही पाहिजे ना ते पण महत्वाचं असतं की आ, इतके मोठे गाउन्स आणि पाय वगैरे अटकला तर मग त्या सुद्धा असतात की रॅम्पमध्ये तुम्ही कसे चालताल तर तिथे तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो परत यू कांट बी देअर विथ युअर डल फेस तर एक आ, तो आईजमध्ये आणि फेसमध्ये तो स्पार्क दिसला पाहिजे जजेसला या स्पर्धेमध्ये अनेक मुली त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या अनेक कॉम्पिटिशन खरं तर टफ कॉम्पिटिशन होतं मग तुझी फर्स्ट रनअप म्हणून निवड स्पर्धकांनी केली काय आहे त्याच्यामागची कारणं त्याच्यामागे खूप कारणं असतात जसं की खूप छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या जातात जसं की मी बोलले फ्रॉम हेअर टू टो तुमच्याकडे फोकस केला जातो अँड नॉट ओनली तुम्ही स्टेजवरती कसा परफॉर्म्स क परफॉर्म करता बट बॅकस्टेजसुद्धा तुम्ही कसा परफॉर्म करतात किंवा तुम्ही किती पोलाईट आहात तुम्ही किती हेल्पफुल नेचर आहात तेसुद्धा बघितलं जातं जसं की मी बोलले एक प्रॉपर ह्युमन विथ ह्युमॅनिटी ते बघितलं जातं आणि स्टेजवरचं जर मी बोलले तर तुमचे रॅम्प रॅम्प बघितली जाते त्यामध्ये सुद्धा एक बॅलेन्सिंग हवा तुम्ही खूप एकदम जोरात पण नाही चालू शकत आणि एकदम खूप हळू पण नाही चालू शकत द थिंग शुड बी मेंटेन अँड बॅलन्स तर रॅम झाली पहिली गोष्ट सेकंड गोष्ट म्हणजे इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन असं हवं तुमचं की त्यात तुम्ही जगाला काय मेसेज देताल किंवा तुमच्याकडून एक एखादी सोशल ॲक्टिव्हिटी त्या इंट्रोडक्शनमधून काय घडली जाऊ शकते ते पण खूप मॅटर करतं परत तिसरी गोष्ट म्हणजे क्वेश्चन ॲन्सर्स राऊंड असतो मग क्वेश्चन ॲन्सर्समध्ये इट डिपेंड्स की कोणत्या लेवलचा शो आहे आता हा डिस्ट्रिक्ट लेवलचा शो होता मिस पुणे प्राईड तर मग त्या सुद्धा क्वेश्चन ॲन्सरिंग असते मीन मीन्स इट डजंट मीन की जी केचे क्वेश्चन्स असतात किंवा दॅट रिलेटेड परंतु एक जनरल क्वेश्चन्स असतात की तुम्ही ग्लोबली तुमचा ॲन्सर कसा असेल आणि सुद्धा मग तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देतात किती कॉन्फिडंटली देतात किंवा माईक तुम्ही कसा होल्ड करतात सगळ्या बारीक बारीक गोष्टी बघितल्या जातात आणि परत तुम्ही जेव्हा आपण रॅम्पवर समोर येतो तर परत मागे जाताना तुम्ही खाली बघून जातात की वर बघून जातात ते सुद्धा खूप मॅटर करतं म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी बघितल्या जातात आणि मेन थिंग म्हणजे हाऊ गुड ह्युमन यू आर दॅट मॅटर्स अलॉट अच्छा yeah. त्या एक की तुम्ही समाजसेवेसाठी काय योगदान देणार किंवा देशासाठी काय तुम्ही संदेश देणार मग तू नेमका मी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये मा हाच एक संदेश दिला की आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये भगवद्गीता ही इन्क्लूड झाली पाहिजे आपल्या अपकमिंग uh, जनरेशन्सच्या डेव्हलपमेंटसाठी mm -hmm. आणि त्याचा इम्पॅक्ट मला असं वाटतं की जजेसला आवडलेला असावा किंवा बाकीच्याही ऑडियन्सला आवडलेला असावा बिकॉज ही आजची गरज आहे त्यातले जे कंटेंट्स आहेत तर ते मला असं वाटतं की भावी पिढीला खूप उपयोगी पडतील त्याच्यातून खूप काही टीचिंग्स घेण्यासारख्या आहेत तर म्हणूनच मी तो मेसेज दिला की आपल्या भारताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये भगवद्गीता ही इन्क्लूड झालीच पाहिजे मात्र आपण बघितलं तर फॅशनची दुनिया आहे किंवा ब्युटी कॉम्पिटिशनची दुनिया आहे ही एक वेगळी दुनिया आहे मग ग्रामीण भागात आपल्याकडे त्याचं एवढं क्रेज लोकांना नाही आहे तर अशावेळी तुझे जे आई वडील आहेत त्यांनी कशा पद्धतीनं तुला सहकार्य केलं कारण आम्ही ज्यावेळेस तुझा इंटरव्ह्यू घ्यायला या ठिकाणी आलो तर बघितलं तुझे पप्पा म्हणजे अक्षरशः शेती काम करता करताच ते आम्हाला भेटायला आले म्हणजे एक शेतकरीची मुलगी आत एवढ्या कॉम्पिटिशनपर्यंत जाऊन पोचते तर मग कसं आहे सगळे तुला घरातून सगळा सपोर्ट मिळाला तसं तर मी आधी जे बोलले की एक फरक असतो थोडासा ग्रामीण भागातल्या मुलींमध्ये किंवा तिकडच्या लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये आणि शहरी भागातल्या मेंटॅलिटीमध्ये जसं की त्यांना इझी असतं सगळं कॉन्टॅक्ट्स मिळवणं किंवा ते त्या भागात राहत असतात म्हणून त्यांना ऑलरेडी रिॲलिटी माहिती असते तर ग्रामीण भागातला थोडासा फरक पडतो पण आय थँक देम की त्यांनी तो माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्याचमुळे मी त्या स्टेजवर त्या प्लॅटफॉर्मवर उभी राहिले आणि जे मी एक गोष्ट बोलेल तर मग हेच बोलेल की प्रत्येक आई वडिलांनी म्हणजे ग्रामीण भागातल्या आई वडील जेव्हा त्यांच्या मुलांवर किंवा मुलींवर असा विश्वास दाखवतील तर ग्रामीण भाग हा सगळ्यात पुढे असेल आई वडिलांचा तर सपोर्ट तुला आहे हो त्या व्यतिरिक्त अजून कुणाकोणाचे आभार मानायचे असतील तर तू कुणाकोणाचे आभार मानशील आभार मी सगळ्यात पहिली देवाचे मानेल स्वामी समर्थांचे ज्यांना मी मानते साईबाबांना मानते त्यांच्या आशीर्वादामुळेच मी तिथपर्यंत पोचले कारण आय बिलीव की कोणती जेवढी तुम्ही मेहनत करता त्या मेहनतीला जर तुमच्या गुरुवर्ंचे किंवा आईवडिलांचे आशीर्वाद नसतील तर ती कोणतंच हार्डवर्क हे सक्सेसफुल होत नाही आणि तर मी माझ्या तर मी देवालाच ह्याच्यासाठी थँक्यू बोलेल की त्यांच्या आशीर्वादामुळे आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळे मी तिथे पोचली आणि आभार मी ऑबियसली ज्यांच्या रेफरन्स थ्रू मी तिथे गेली तर ती अश्विनी डोळ झाके माझी मैत्रीण आणि तिची मैत्रीण म्हणजेच ती माझी मैत्रीण झाली परत तर ती अपूर्वा खरे जी मिस आ, इंडिया आहे तर तिच्या थ्रू मी तिथे गेली तर तिचेही मी आभार मानेल आणि माझ्या फ्रेंड्सनी सुद्धा खूप मला चांगला सपोर्ट केला <laughs> मग ते सोशल मीडियावर शेअरिंगच्या बाबतीत असो किंवा मग मला मोटिव्हेशनच्या बाबतीत असो की येस यू कॅन डू इट गो अहेड तर हा सपोर्ट मला सगळ्यांचा लाभला मग माझे आई वडीलही त्यात इन्क्लुडेड आहे आणि फ्रेंड्सही त्यात तेवढेच इन्क्लूड आहेत माझे बेस्ट फ्रेंड्स आता शेवटचा प्रश्न हो हो यानंतर पुढे काय यानंतर पुढे जेव्हा आपण एखादा ब्युटी पेजेंट करतो तर यू ओपन युअर वे फॉर बिगर अपॉर्च्युनिटीज तर ह्याच्यामधनं मला मॉडलिंग क्षेत्रामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटीज भेटू शकता uh, किंवा मला uh, एखादा फोटोशूट असेल एखादा बॅ ब्रँडचं फोटोशूट्स mm -hmm. असतील तर त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात किंवा डिरेक्टली फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात तर पा बघायला गेलं तर अपॉर्च्युनिटीज आता ह्या खूप आहेत सो वॉट मॅटर्स इट विच अपॉर्च्युनिटी आय विल ग्रॅब इट निश्चितच बघितलं तर ग्रामीण भागातली एक शेतकऱ्याची मुलगी आज एवढं मोठं कॉम्पिटिशन जिंकते आणि तिचे विचार जर आपण ऐकले तर अगदी मातीला धरून सगळे तिचे विचार आहेत की जो आपला संस्कृती आहे जे परंपरा आहेत त्या आपण जपल्या पाहिजे जोपासल्या पाहिजे म्हणजे आपण कुठल्याही क्षेत्रात जरी गेलो तरी आपल्या देवांचे आशीर्वाद आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि आपली संस्कृती ही आपल्याबरोबर नेहमी असली पाहिजेत असा संदेश आ, ही जी भाविका आहे भाविका टिळेकर हिने दिले हिनी दिलेला आहे त्यामुळे निश्चितच ग्रामीण भागातल्या मुलींनी देखील ठरवलं तर त्या देखील पुढे जाऊ शकतात फॅशनची दुनिया असेल ब्युटी कॉम्पिटिशन असतील देखील पुढे जाऊ शकतात आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण जे आहे ते ये राहता शहरासारख्या ग्रामीण भागातून भाविकाईने घडवले त्यामुळे तिथं खरं तर एक रोल मॉडेल झाली या भागातल्या मुलींची त्यामुळे आणखी विविध क्षेत्रात या राहता भागातल्या मुली चमकतील अशीच अपेक्षा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करूया आणि भाविकाला तिच्या पुढील वाटचालीसाठी मायनुस परिवाराच्या वतीने आणि समस्त राहता तालुक्याच्या वतीने आपण तिला शुभेच्छा देऊया धन्यवाद